अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि माझे सर्व सहकारी, तसेच आज ज्यांची आपण जयंती साजरी करत आहोत, आजच्या माता जिजाऊ आणि त्याचबरोबर स्वामी विवेकानंदजी, आणि आजचा दिवस त्यांची जयंती म्हणजे युवा दिन म्हणून साजरा केला जातो। या निमित्तानं जिजाऊ वंदना तसा माझ्या आवाजाचा अपिअरन्सचा विचार केला तर ते न सुट होणारं सूत्र आहे, परंतु एखाद्या विचाराची साथ धरली तर ती शेवटपर्यंत पाळली पाहिजे। आवाज कसा आहे याच्याही पेक्षा ज्या महान मातेचं आपण वर्णन करणार आहोत, ती माता फार मोठी आहे, तिच्या वर्णनाचं महत्व या ठिकाणी आहे। म्हणून मी आजचा जो सत्संग दिलेला आहे तो सत्संग ज्या गुणांनी ती माता ओळखली जाते त्या गुणांचा उल्लेख या ठिकाणी आहे। त्याच्यामध्ये फक्त आपण शांतरीतीने बसायचं आहे, पाठीमागली मुलं मला प्रत्येकाकडे माझं लक्ष आहे हे आपण लक्षात घ्यावं। शौर्य, धैर्य आणि सौंदर्य, कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व, राजकन्या, राजपत्नी आणि राजमाता, राष्ट्रमाता, भविष्य वेदिका, स्वराज्य कांक्षिणी, तेजस्विनी जिजाऊ माता, या माताला प्रथम मी अभिवादन करतो आणि जिजाऊ वंदनेला सुरुवात करतो। त्याच्यापूर्वीची एक सूचना आहे, आपण हात जोडून डोळे झाकून सर्वांनी बसायचं आहे आणि मी पुढे म्हणेन पाठीमागं तुम्ही म्हणायचं आहे, कारण मी एकटा गाऊ शकत नाही हे तुम्हाला माहित आहे। जिजा माऊली गे तुला वंदनाई, तुझ्या प्रेरणेने तिच्या मुक्तदाही, भयातून मुक्ती मिळाली जनांना, गुलामी कुणाला कुणाचीच नाही, नसे दुःख कोणा नसे न्यून्य कोणा, मुलांना मुलांना नसे दैन्य काही, जिजा माऊली गे तुला वंदनाही, जशी पार्वती ती प्रिया शंकरास, तशी प्रेमिका गे शादी तुझी, जसा कमी भागी बळी पूर्वकाळी, शिवाजी जनांच्या तसे चित्त देही, जिजा माऊली गे तुला वंदनाही, तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने, प्रकाशात नाती मने ही प्रभावी, तुला वंदिताना सुखी अंग अंग, परा धर्माता शिवाचा जपाही, जिजा माऊली गे तुला वंदनाही, जिजा माऊली गे तुला वंदनाही।